नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बुलेटिनची सुरुवातच एका ब्रेकिंग बातमीनं आपण करतोय. नागपूरमध्ये रामगिरी बंगल्यावरती महायुतीची बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे सुद्धा उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून. उदय, महायुतीची महत्वपूर्ण बैठक पार पडली, काय महत्वाचे मुद्दे होते? गार्गी, अगदी खरा, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये काय कसं गणित राहील या संदर्भातली एक महत्वाची बैठक जी आहे ती काल नागपूरमध्ये पार पडली. मुख्यमंत्र्यांचा शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी इथं महायुतीचे तिन्ही महत्वाचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे महत्वाचे नेते या बैठकीमध्ये उपस्थित होते. सुमारे 4.5 तास म्हणजे 8:30 वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री मध्यरात्री 1 वाजेपर्यंत जी आहे ती सुरू होती. मॅरेथॉन ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने राज्यातील आणि विदर्भातील जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो अंतिम झाल्याची जी आहे ती माहिती समोर येते. सोबतच महायुतीवर ज्या पद्धतीने विरोधक टीका करतात, मग त्यात बदलापूरची घटना असेल किंवा मालवण मधील शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, या सगळ्या बाबतीत आता विरोधकांच्या जे आरोप होतात त्याला कशा पद्धतीनं उत्तर द्यायचं या सगळ्या बाबतीत देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. सुमारे 4.5 तास ही बैठक चालली आणि या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीचं नियोजन कसं असेल, जागा वाटपाचा काय फॉर्म्युला असेल याबाबत सविस्तर चर्चा झाली असून इथून पुढे जी बैठक आहे ती दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत होणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे. जी नक्कीच उदय, अपडेट घेत राहू. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.